त्याच्या मागे फक्त भजन म्हणायचं मोठ्यानं सारा वाजवत दुनिया चलना श्रीराम के बिना हात जोडून विनंती आहे उभा घ्या फोटो येणाऱ्या 22 जानेवारी 2023 ला अयोध्येत प्रभू श्रीराम यांचं पंचपुष्पा होणार आहे. त्यानिमित्त आम्ही आमच्या अंबिका नगर मध्ये अक्षता वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. यामध्ये सर्व माता भगिनी मित्र सर्वजण सहभागी झालेले आहेत आणि रथ यात्रा निघालेली आहे. यामध्ये सर्व घटक याच्यामध्ये सामील झालेले आहे आणि आनंदाचं वातावरण सर्व पृथ्वीत लोक रडून आलेले आहेत. लोक आहेत ध्वज घेतलेले आहेत, अक्षर करत आहेत माता वगैरे सर्व आणि एकदम असं नव सत्तेने तयार झालेलं आहे आणि येणार भाविक सरकार सर्वजण असं मोठ्या याच्यामध्ये राहण्याचं स्वागत करणार आहे. विनंती आहे की येणाऱ्या 22 तारखेला आपण आपल्या घरामध्ये 5 दिवे लावून दिवाळी साजरी करायची आहे आणि दैवत रामाचं करायचं आहे. जय श्रीराम. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत नाही काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत नाही काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से, प्रेम कर लो श्री राम से. 500 वर्षानंतर हिंदुस्थान मध्ये हिंदुस्थानचा आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र आपल्या घरामध्ये जात आहेत आणि त्यासाठी हा जो उल्लास दिसतोय हिंदुस्थान मध्ये जो उल्लास दिसतोय श्री रामचंद्र आपल्या घरात जात आहेत. यासाठी नांदेड शहरामध्ये आपल्याला अक्षता वाटप कलश आयोजित केलेला आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक नगरामध्ये माता भगिनी पितृतुल्य व्यक्तिमत्व मातृतुल्य व्यक्तिमत्व अतिशय उत्साहाने सहभागी होत आहे व रामासाठी 500 पावलं चालतात आहे. ज्या श्री रामाचं आराध्य दैवत प्रभू भोलेनाथ व भोलेनाथाचं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यासाठी हे भक्तगण आता रामकलेसाठी निर्णय घेऊन नगरामध्ये प्रवेश करतात आहे. सगळ्यांना नम्र विनंती 22 जानेवारी 2024 या दिवशी आपल्या घरामध्ये दसरा व दिवाळी मनवायची आहे. घरामध्ये प्रत्येकी 5 दिवे लावायचे व प्रभू श्री रामाचं आगमन अतिशय आनंदाने करायचं. भगवान.